महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अमरावती शहरातील वलगाव परिसरात सतीनगर येथील मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। मिळालेल्या माहितीनुसार आग इतकी भयानक होती की आगीच्या चपेटमध्ये आरा मशीन शीशाच्या गोडाऊनला जळून खाक झालेली आहे। ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली असल्याची माहिती अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे, तर दुसरी घटना अमरावती शहरातील मसानगंज येथे टायरच्या गोडाऊनला आग लागली होती। या आगीवर अग्निशमन दलांनी नियंत्रण मिळवल्याने यश आले आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत। हा कारखाना दीपक ट्रेडिंग कंपनी नावाने कारखाना आहे, दीपक गुर्ते बोलतो मी। रात्री अंदाजे साधारणतः 12 वाजता आमच्या कारखान्या मागे जो आरा मशीन आहे त्याला आग लागली आणि ती आग एवढी फोफत गेली की 1:30 वाजता आमच्या कारखान्यात आग लागली। आमचे इथं अंदाजे 100-125 लोक काम करतात आणि ते दिवसा तर झाली असती, जीवितहानी झाली असती नसती। आणि आता सध्या जे आहे आमच्या कारखान्याचं अंदाजे 80 लाखात नुकसान झालं आहे। बोरवेल जळलेली आहे, कॅमेरे जळलेले आहे आमचे आणि बाटल्या सुमारे 15,000 पोते पूर्ण पाणी झालं आहे त्याचं। अजूनही आग रात्री चालू आहे, जवळपास साधारणतः 12-13 बंब जे आहे पाण्याचे लागलेले आहे। रात्री 1 वाजेपासून अजूनही 2-3 तास आतमध्ये लागतील। 3 हॉलला मोठे पूर्ण आग लागलेली आहे। मैं अग्निशामक अमरावती उप केंद्र प्रमुख सैयद। रात में आग की एक दो बहुत बड़ी घटना हुई है। एक अमरावती मसानगंज के अंदर जो टायर का गोडाउन में फायर हुआ, वहाँ भी 5 से 6 गाड़ियों की मदद से रात से 2 बजे से आग को 4:30 बजे रात में वहाँ कंट्रोल किया गया। और एक ही टाइम में बलगाँव में जो आरा मशीन और कांच की बोतल का गोडाउन एक साथ आग के हवाले हुआ। यहाँ का भी कॉल 2:10 का है। यहाँ भी हमारी जो पहली फायर टेंडर आया उप केंद्र ट्रांसपोर्ट नगर से, लेकिन यहाँ आग बहुत डेंजर रूप धारण कर चुकी थी। फिर मेन स्टेशन से गाड़ियाँ आई। मिस्टर अग्निशामक अधिकारी 15 सर, मैं उप केंद्र प्रमुख सैयद अनवर अपने सब टीमों को लेके आग को अभी तक 10 बजे तक के आग कंट्रोल में किया गई है। दरियापुर की गाड़ी है, चांदूर बाजार का फायर टेंडर भी है, ये सब गाड़ियों की मदद से आग को कंट्रोल किया जा रहा है। और अभी और 2 से 3 घंटे पूरी आग को खत्म करने के लिए लग सकते हैं। न्यूज G9 महाराष्ट्र साठी अमरावती प्रतिनिधि अहमद अली।